आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मोदी सरकारचे हात बळकट करण्यासाठी तरुण युवा पिढी भाजपा सोबतच. युवा नेतृत्व समित सासने यांनी महानकारी न्यूजशी साधला संवाद. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आज देशात तरुणांसाठी विविध योजना राबवल्या आहेत. या योजनांमुळे आज तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. अनेक योजनांची पूर्तता केंद्र सरकारने केली आहे, त्यामुळे निपाणी मतदारसंघातील युवा पिढी भाजपा सोबत राहून जोल्ले वहिनींना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी तरुण युवा पिढी कामाला लागली असून जोल्ले वहिनी विक्रमी मताधिक्याने विजयी होणार असल्याचे प्रतिपादन हलसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक युवा नेतृत्व समित सासने यांनी महानकारीच्या मुलाखती प्रसंगी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी बोलताना समित सासने यांनी जोल्ले उद्योग समूह आणि बसव ज्योती युथ फाउंडेशनच्या वतीने तरुणांसाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. या कार्याची जाण ठेवून निपाणी मतदारसंघातील युवा पिढी जोल्ले वहिनींच्या पाठीमागे असून त्यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन युवा नेतृत्व समित सासने यांनी महानकारी न्यूजशी संवाद साधताना केले. महानकारी न्यूजसाठी पडली हळहून तानाजी बिरनाळे सह शिवाजी भोरे. नमस्कार. महानकारी न्यूज नेटवर्कच्या वतीनं आयोजित मुलाखतीमध्ये या ठिकाणी हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक समित सासने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. समित सासने साहेबांचं मी या ठिकाणी प्रारंभी स्वागत करतो. सर्वांना नमस्कार. अच्छा, या मुलाखतीमध्ये सासने साहेब, मी पहिल्यांदा आपला प्रश्न विचारतो की सध्या 12 मे रोजी कर्नाटकात विधानसभाच्या निवडणुका होत आहेत. तुम्ही एक तरुण संचालक आहात, येणाऱ्या या विधानसभा निवडणुकीमध्ये तरुणांची भूमिका महत्त्वाची आहे. सध्या अनेक नवीन तरुण मतदारांची नोंद सध्या झालेली आहे, त्यामुळे तरुणांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची आहे. आज भाजपनं असं तरुणांसाठी या देशामध्ये काही वेगवेगळ्या योजना राबवल्यात काय, त्याबद्दल आपण काय सांगाल? सर्वप्रथम जो आपला भारत देश आहे, या आपल्या भारत देशामध्ये जवळपास 70% हे लोकसंख्या ही युवा वर्गाची आहे. त्यामुळं आपला भारत देश हा जगामध्ये आता युवा देश म्हणून एक पद्धतीनं म्हटला जातो. आणि ज्या पद्धतीने आपले देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे युवकांसाठी जे मुद्रा लोन असं ना, नाहीतर मेक इन इंडिया असं ना, नाहीतर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मोठमोठ्या जे रोड प्रोजेक्ट्स, नाहीतर ब्रिज प्रोजेक्ट्स, नाहीतर जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे मोठे प्रोजेक्ट्स आहेत, त्याच्यामार्फत युवकांना एक रोजगार मिळण्याची संधी दिलेली आहे. मुद्रा लोनच्या मार्फत बेरोजगारांना 10 लाखापर्यंत जे विदाऊट एनी गॅरंटी, विदाऊट एनी सिक्युरिटी हे लोन उपलब्ध करून दिलेलं आहे. याच पद्धतीनं जे युवा वर्गासाठी जे बिझनेस करण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांचं एक स्वप्न साकार करण्यासाठी नरेंद्र मोदींनी हे मोठं सहकार्य केलेलं आहे. त्यामुळं आणि नरेंद्र मोदीजींचं काम बघून हे नक्कीच आपल्या भारत देशातील युवा त्यांना सपोर्ट करत आहेत आणि निपाणी मतदारसंघातील भरपूर युवा सगळी BJP नक्की सपोर्ट करणार. ज्या पद्धतीनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा भाजपनं जसं देशामध्ये तरुणांसाठी ज्या योजना राबवल्या, तशा पद्धतीनं आपल्या भागाच्या ज्या आमदार आहेत शशिकला जोल्ले वहिनी यांच्यामार्फत तरुणांसाठी अशा काही योजना राबवल्यात काय, आणि त्या असतील तर त्या नेमक्या कोणत्या? आपल्या निपाणी तालुक्याच्या महिला विकासरत्न आमदार जोल्ले वहिनीने जे खास करून युवकांसाठी जर बोलायचं झालं तर त्यांनी युवकांसाठी आपले युवा नेते बसव ज्योती म्हणजे बसवप्रसाद जोल्ले हे बसव ज्योती युथ फाउंडेशनचे अध्यक्ष असल्याने त्या माध्यमातून युवकांसाठी बसव ज्योती युथ फाउंडेशनतर्फे वृक्षारोपणाचा जे कार्यक्रम होता ते देखील, नाहीतर आपले स्पोर्ट्स म्हणजे लंगडी स्पर्धा असेना, क्रिकेट स्पर्धा असेना, नाहीतर जे आपल्या युवकांच्या शिक्षणासाठी नाहीतर करिअरसाठी UPSC MPSC एक्झाम ह्या पद्धतीचं प्रशिक्षण युवकांसाठी ठेवलं होतं, जेणेकरून त्यांना आपल्या निपाणी मतदारसंघातली युवा आपल्या करिअरसाठी पुढच्या दृष्टीनं वाटचाल करण्यासाठी त्यांना मदत होण्यासाठी प्रशिक्षण ठेवलेलं होतं. आणि त्याच पद्धतीनं जे आपले युवा वर्ग आहेत
जे आपले हुशार विद्यार्थी आहेत निपाणी मतदारसंघात त्यांना एक प्रकारच्या स्कॉलरशिपच्या माध्यमातून देखील त्यांच्या शिक्षणासाठी वेळोवेळी जिल्होद्योग समूहातून असणार नाही तर वहिनींच्या आमदार फंडातून असणार ते मदत करण्यात आलेली आहे. महानकारी न्यूजमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर ही चर्चा पुन्हा अशीच चालू आहे. नमस्कार. आजच्या या मुलाखतीमध्ये मी पुन्हा एकदा आपल्या ठिकाणी स्वागत करतो आणि पुढचा प्रश्न आपल्याला विचारतो की मागील 2013 ज्यावेळेला विधानसभेची निवडणूक झाली होती त्यावेळेला आपले वडील काही बाबासाहेब सासणेजी या ठिकाणी हयातीत होतं. त्यांनी वहिनींना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं होतं. सध्या ते या ठिकाणी नाहीत. त्यांच्या पाठीमागे त्यांचा वारसा आपण जपत असताना जोल्ले वहिनींच्यासाठी आपण या निवडणुकीमध्ये नेमकी काय भूमिका घ्याल, प्रयत्न आपण कसे कराल या ठिकाणी? सर्वप्रथम 2013 जे आमचे वडील कैलासवासी चेअरमन बाबासाहेब सासणे हे वहिनींच्यासाठी अतोनात प्रयत्न केले होता, त्यांच्या पावलावर पाऊल टाकल, त्यांच्या मार्गदर्शनांच्या खाली, त्यांच्या विचारांच्या खाली त्याच पावलावर वाटचाल करत जे वहिनींनी आणि अण्णांनी जे निपाणी मतदारसंघात जी विकास कामं केलेली आहेत ते ही विकास कामेच पुरेशी आहेत. आणि जे आमच्या गावासाठी असणार, पडल्या गावासाठी असणार, त्यांनी एकदम पूरक एकदम भरपूर प्रमाणात विकास कामं केलेली आहेत. आणि त्याच पद्धतीनं मतदारसंघातील निपाणी मतदारसंघातील ते बाबासाहेब सासणे प्रेमी जे बाबांच्या मार्गदर्शनाखाली जे कार्यकर्ते तयार झालेले आहेत त्या अण्णावहिनींच्या पाठीमागं कायम खंबीरपणे उभे राहून त्यांचा हात बळकट करण्यासाठी निवडून आणण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत. आपल्या वडिलांच्या अचानक निधनानंतर हलसिद्नाथ साखर कारखान्याच्या संचालकपदी आपली वर्णी झाली. तुम्ही नवीन संचालक असताना जोल्ले वहिनींचं जोल्ले अण्णांचं या संचालकपदी असताना तुम्हाला नेमकं सहकार्य काय लाभलं काय? सर्वप्रथम म्हणजे ज्यावेळेला आमचे वडील बाबासाहेब सासणे चेअरमन झाले त्याचवेळेला आपले सहकार नेते अण्णासाहेबांना जोल्ले व जोल्ले वहिनी त्यांच्या माध्यमातून नाहीतर बिरेश्वराच्या माध्यमातून ज्यावेळेला हलसिद्नाथ सहकारी साखर कारखाना जो 1200 क्रेसिंगचा साखर कारखाना होता त्याच वेळेला सर्वप्रथम अण्णांच्या मार्गदर्शनाखाली 2200 क्रेसिंगचं 2400 क्रेसिंगपर्यंत कॅपॅसिटी वाढवण्यासाठी बिरेश्वर उद्योग समूहाकडून अण्णावहिनींच्याकडून मदत झाल्यामुळेच कारखान्याचा जो प्रगतीच्या वाटचालीचा जो पहिला पाऊल होता ते अण्णावहिनींच्या मार्गदर्शनाखालीच आणि त्यांच्या सहकार्यामुळे झालेला आहे. राहिली जे वडिलांच्या निधनानंतर जे मार्गदर्शन होतं ते अण्णावहिनींनी मला सतत आमच्या वडिलांची उणीव कधीही भासू दिली नाही. ज्या पद्धतीनं वडिलांचं गावाच्या दृष्टीनं जे विकास करण्याचं जे ध्येय होतं आणि तर फॅक्टरीच्या दृष्टीनं जे विकासाचं ध्येय होतं त्यावेळेला त्याच्यासाठी अण्णावहिनींनी वेळोवेळी आम्हाला सासणे परिवाराला पडल्याळ ग्रामस्थांना वेळोवेळी मदत केलेली आहे व मार्गदर्शन केलेलं आहे. महानकारी न्यूजमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा ही चर्चा अशीच चालू आहे. नमस्कार. महानकारी न्यूज नेटवर्कच्या मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा मी आपलं स्वागत करतो आणि पुढचा प्रश्न आपल्याला विचारतो की जोल्ले वहिनींनी पडल्या गावामध्ये अशी काही भक्कम कोणती कामं केली आहेत काय, आणि ती असतील तर आपण नेमकं या ठिकाणी काय सांगाल? ज्यावेळेला 2013 पूर्वीची जी पडल्याची परिस्थिती होती गेले 15 वर्षाच्या पाठीमागचा जर इतिहास पाहिला तर 2013 ते 2018 आमच्या गावामध्ये जोल्ले वहिनींच्या मार्फत भरपूर विकास कामं झाले आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम जो भरपूर वर्षापासून जे वंचित असलेलं रोड लखनापूर ते पडल्या रोड हा 1.39 कोटी एकदम क्वालिटीचा रोड पडल्यासाठी वहिनींनी मंजूर करून तो आता पूर्ण झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या माळ भागावरती म्हणजे जे आपले जे SC बांधव राहतात त्यांच्यासाठी कन्नड सांस्कृतिक भवन म्हणून 1,10,00,000 निधी मंजूर करून त्याचं काम पूर्णत्वाकडे चालू आहे. त्याच्यानंतर आपल्या SC समुदाय समाज बांधवांसाठी त्यांचे आराध्य देवत थळोबा मंदिरसाठी देखील 9,00,000 निधी वहिनींनी मंजूर केलेला आहे. त्याच पद्धतीनं बसवस्ती इंदिरा आवास योजना या योजनेअंतर्गत वहिनींनी जवळपास आमच्या गावामध्ये 150 ते 200 घरकुल योजना मंजूर करून दिलेल्या आहेत.
त्याचबरोबर आमच्या माता भगिनींसाठी जे उज्ज्वल योजना म्हणून आहे गॅसची योजना, ते फ्री गॅसची योजना अंतर्गत जवळपास 100 ते 150 गॅस आमच्या महिलांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याच पद्धतीनं वहिनी आमदार झाल्यानंतर सर्वप्रथम निपाणी मतदारसंघात आरो फिल्टर प्लांट हा सगळ्यात सर्वात प्रथम आरो फिल्टर प्लांट हा पडल्यामध्ये बसवलेला आहे. त्याच्यानंतर जे आमच्या SC समुदायाचं पाण्याचा मोठा प्रश्न होता, म्हणजे माळ भागावरती पाण्याचं उपलब्धता नसल्याने ज्यावेळेला अण्णावहिनीनं आम्ही रिक्वेस्ट केली त्यावेळेला त्यांनी एक मिनिटाचा देखील विचार न करता माळ भागामध्ये पूर्ण पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन मंजूर करून दिली व तिथं बोर देखील मारून आज तो पाण्याचा प्रश्न संपूर्ण संपुष्टात आलेला आहे. व सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या भागामध्ये ज्यावेळेला आमचे तात्या शंकरराव सासणे यांच्या कारकिर्दीमध्ये एक पाईपलाईन केलेली होती, त्यावेळेला आमच्या पडल्या भागातील जे शेतकरी आहेत त्यामध्ये 50% शेतकरी हे नदीपासून पाईपलाईन करून शेतीसाठी त्याचा उपयोग घेत होते. पण उरलेल्या शेतकऱ्यांसाठी जे पाईपलाईनचा प्रश्न होता तो आमचे वडील बाबासाहेब सासणे असताना त्यांनी एक प्रपोजल केलं होता, पण त्याचा जे पाठपुरवठा आहे ते वहिनींनी करून जे 1,25,00,000 बाबासाहेब सासणे कृषी जल योजना ही मंजूर करून त्याचं काम पूर्ण करून आज या उन्हाळ्याच्या कडाक्यामध्ये ते शेतकरी आपल्या ऊसाला पाणी पाजून त्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत. आणि वहिनीने एक मोठं काम म्हणजे जे बाबासाहेब सासणेंचं ध्येय होतं जे आपल्या पडल्याळ गावासाठी जे गावाचा विकास करण्यासाठी जे ध्येय होतं ते वहिनीने त्यांचं स्वप्न पूर्ती आणि वचनपूर्ती करून बाबासाहेब सासणेंचं कृषी जल योजना हे स्कीम लॉन्च करून त्यांचं नाव कायमस्वरूपी पडल्याळवासियांच्या हृदयात ठेवण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं जे आपल्या जतराट व पडल्याळ हे जो 1 कोटीचं ब्रिज आहे नाबार्ड योजनेतून ब्रिज मंजूर केलेला आहे, हा ब्रिज आपल्या जवळपास अकोळमधून इकडं पडल्याळा जतराटला भिवशीला जोडणारा जो रस्ता आहे तो 1 कोटीचं ब्रिज जवळपास 3-4 महिन्यामध्ये मंजूर करून त्याचं काम पण पूर्ण करून आज जतराट व पडल्याळमध्ये ग्रामस्थ तो ब्रिज त्याचा उपभोग घेत आहे. व गावाच्या दृष्टीनं म्हणजे पाटबंधारा टाईप म्हणजे त्याचं जे बंधारा कम पूल जो मंजूर केलेला आहे त्याचा गावातल्या लोकांसाठी कुटनलिकांसाठी विहिरींसाठी त्याचा पाण्याची पातळी वाढण्यास देखील मदत होणार आहे. व इथून पुढच्या काळामध्ये पडल्याळवासियांना पाण्याची कुठल्याही कमतरता भासणार नाही, एवढं मोठं काम पडल्याळवासियांसाठी आमदार शशिकला जल्ले वहिनींच्या प्रयत्नातून झालेलं आहे. आपण एक तरुण म्हणून या ठिकाणी कार्यरत आहात, आपल्याकडे या ठिकाणी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून आपल्याकडे पद दिलेलं आहे. येणाऱ्या या विधानसभा निवडणुकीमध्ये तरुणांची फळी एक युवक संघटना बनण्यासाठी आपण नेमकं काय कराल या ठिकाणी? मी तरुणांसाठी एक एवढंच विनंती करतो की जे खरोखर 2013 पासून जो 18 पर्यंत ह्या 5 वर्षामध्ये आमचे BJP अधिकृत उमेदवार जल्ले वहिनीने जे विकासाचा धडाका लावलेला आहे निपाणी मतदारसंघात त्याचं खरोखर परीक्षण करण्याची गरज आहे. आज युवा वर्गाने जे वाईट वळणाला लागलेले आहेत त्यांच्यासाठी एक शिकण्यासारखं आहे, नाही तर एक समाजात राहत असलेले समाजासाठी जे कार्य करायची पद्धत हे वहिनींच्याकडून शिकण्यासारखी आहे. त्याच पद्धतीनं 2013 पूर्वीची परिस्थिती आणि 2013 नंतरची परिस्थिती हे डोळ्यासमोर आहे, त्यामुळं युवकांना एवढंच विनंती आहे की जे खरोखर समाजासाठी जे खरोखर आमदारकीच्या माध्यमातून या निपाणी मतदारसंघासाठी जे काम केलेलं आहे ते प्रत्येक घराघरापर्यंत पोचवावं.